माझ्या नावाने अनेक लोकांनी मोडली बोट, तरी माझं नेतृत्व झालं मोठ. मी कधीच केली नाही कुणाची चाकरी, पण मला याच नाशिकच्या आया बाबांनी आया बायांनी दिली मला चटणी आणि भाकरी. मला आवडायची नाशिकची चिकन करी, म्हणून मी जात होतो या सगळ्यांच्या घरी. देशामध्ये जर आली असेल नरेंद्र मोदींची आंधी, तर मला का मिळणार नाही मंत्रिमंडळामध्ये संधी. बरेच खात होते तुपाशी, पण मी बऱ्याच वेळेला राहत होतो उपाशी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव तथागत गौतम बुद्ध यांना नमन करून मी कधीच बोललो नाही खोट. मी कधीच बोललो नाही खोट, म्हणून मला याच तंत्रांनी केलं मोठ. माझ्या नावाने अनेक लोकांनी मोठी बोट, माझ्या नावाने अनेक लोकांनी मोडली बोट, तरी माझं नेतृत्व झालं मोठ. फक्त त्याला प्लीज. मी कधीच केली नाही कुणाची चाकरी, मी कधीच केली नाही कुणाची चाकरी, पण मला याच नाशिकच्या आया बाबांनी आया बायांनी दिली मला चटणी आणि भाकरी. मला आवडायची नाशिकची चिकन करी, मला आवडायची नाशिकची चिकन करी, म्हणून मी जात होतो या सगळ्यांच्या घरी. जय भीमचा बुलंद आवाज, जय भीमचा बुलंद आवाज ऐकत होतो मी भीम शाहिरांच्या गाण्यात. जय भीमचा बुलंद आवाज ऐकत होतो मी भीम शाहिरांच्या गाण्यात, म्हणूनच मी चालत होतो कॅन्सरच्या पाण्यात. मला भीम दिसत होता 500 रुपयाच्या नाण्यात, मला भीम दिसत होता 500 रुपयाच्या नाण्यात, आणि मला बुद्धांची समता आणि बुद्धांची समता मी ऐकत होतो वामन दादांच्या गाण्यात. मी राज्यभर त्या काळामध्ये फिरताना मला कधी झोपायला मिळत नव्हता वेळ. जेवढ्याला मी गावागावात फिरत होतो तेवढ्या मला कधीच झोपायला मिळत नव्हता बेड, पण मला लागलं होतं कॅन्सरचं बेड. माझ्या डोक्यावर होतं भीमशक्तीचं सेल, माझ्या डोक्यावर होतं भीमशक्तीचं सेल, म्हणूनच मला माहित होता नाशिकच्या गावागावातला रोड. लढाई या देशामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी, माणसाला माणसाशी जोडण्यासाठी आमची लढाई आहे. माणसाशी माणसापासून माणसाला जोडणे फार अवघड काम नाही. माणसाला माणसाशी जोडण्याची भूमिका आमची अजिबात नाही. बाबासाहेबांनी सांगितले की माणसाला माणसाशी जोडा, हे तुमचं आंबेडकरी मिशन आहे असं बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय. त्यामुळे आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, पण याद राखा जर कुणी आमच्यावर अन्याय केला तर अन्याय अजिबात खपवून घेणार नाही. आमचा समाज जरी छोटा असला तरी तुम्ही जर आज समाजामध्ये असेल गटबाजी, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही एक आहोत. जय भीमच्या बुलंद आवाजाने आम्ही एक आहोत. इतर पक्षामध्ये गट आहेत की आमच्यातच गट आहेत असं नाही, पण आपणाला मात्र भविष्य काळ आपल्या समोर आहे. आपल्या मुला बाळांचं सगळं आयुष्य आपल्या हातामध्ये आहे. समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होते आहे. मला नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये
मंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून जाण्याची संधी मिळाली. देशामध्ये जर आली असेल नरेंद्र मोदींची आंधी तर मला का मिळणार नाही मंत्रिमंडळामध्ये संधी. जर आमच्यावर कोणी केला अत्याचार तर आम्ही त्यांना करतो गावबंदी. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. आपण माझ्या पाठीशी आहात. माझ्याबद्दल काही लोक बोलत असतील आठवले मंत्री झाले आठवले मंत्री झाले. आठवले मंत्री होणार नाही तर कोण होणार. आठवले मंत्री झाले. आठवलेनी अनेक चार पाच लोकांना तीन चार लोकांना मंत्री केलेला आहे. प्रकाश धोंडेने आजच उत्तर महाराष्ट्रात अध्यक्षपद दिलेलं आहे. नंतर जिल्ह्याचा अध्यक्ष निवडावं लागेल. ते अगोदर सांगतायत की जिल्ह्याचा अध्यक्ष ठेवून पद दिले म्हणून. जिल्ह्याचे अध्यक्ष आहात तुम्ही. नेता म्हटलं की तो नेता काय पदावर नेता असतो असं नाही आहे. माझ्याकडे कुठलं पद नसलं तरी मी नेता आहे. मी अध्यक्ष नसलो तरी मी नेता आहे. आमच्या सुद्धा विरोधामध्ये तुम्ही जाऊ नका. आमच्या वाटेला तुम्ही जाऊ नका. आमची फार कडू औलाद आहे. आपण शांत आहोत पण एकदा जर आपण खवळलो तर आपण कोणाच्या बापाला ऐकत नाही. काही जरी झालं तरी चालेल. जेलमध्ये जायची वेळ आली तरी जेलमध्ये आम्ही जातो. जातो पण आम्ही जास्त जेलमध्ये राहत नाही. कारण जेलवालेच आम्हाला तिथे जास्त वेळ ठेवत नाही. नामांतराच्या काळामध्ये मी होतो. नाशिकच्या जेलमध्ये होतो. जेल रोड मध्ये होतो. जवळजवळ 14-15 दिवस त्या जेलमध्ये होतो. औरंगाबादला गेलो सत्याग्रहासाठी. मुंबईहून काय माणसं घेऊन औरंगाबादच्या स्टेशनला उतरलो आणि उतरल्याबरोबर आम्हाला पकडलं. पोलिसांना विचारतो की का पकडताय. तर म्हणून तुम्हाला पकडलं नाही तर मग ही सगळी माणसं तुमची फार खतरनाक आहे. हे सगळे तुमचे कॅन्सर आहे हे आमच्या अंगावर येते. मी सांगितले कॅन्सर तुमच्या अंगावर येणार नाही. जर तुम्ही त्यांना शिंगावर घेतलं नाही तर ते तुमच्या अंगावर येणार नाही. आणि त्या ठिकाणी आम्हाला पकडलं. अनेक लोक हजारो लोकांना पकडलं. सगळ्या जेलमध्ये पाठवलं. पाठवा जेवढ्या लोकांना जेलमध्ये पाठवायचं तेवढं पाठवा. पण ते दिवस आठवा. तो काळ असा होता की इथं वस्ती वस्तीमध्ये त्यांच्यातल्या छावण्या होत्या. प्रत्येक वस्तीशी माझा अत्यंत जवळचा संबंध होता. त्यांच्या छावणीच्या उद्घाटनासाठी बोर्ड लावण्यासाठी माणसं मला सातत्यानं सारखी बोलवायची. आणि प्रत्येक महिन्याला 15 दिवसाला नाशिक जिल्ह्याचा माझा दौरा व्हायचा. माणसं कार्यकर्ते थवेच्या थवे माझ्या पाठीशी उभे राहायचे. आणि सगळं बघून सगळं पोलीसवाले घाबरायचे. पोलीसवाले आम्हाला घाबरायचे पण आम्ही त्यांना घाबरत नव्हतो. कारण आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नव्हतो तर पोलीस त्यांना कशाला घाबरणार. टाकायचं तर टाका जेलमध्ये. काही गुन्हा केला असेल तर टाका जेलमध्ये. पण ते आम्हाला जेलमध्ये टाकत नव्हते. आणि आम्ही काही जेलमध्ये जात नव्हतो. जेलचा विषय नाही आहे. नामची लढाई आहे. ती लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला पुढे घेऊन जाण्यासाठी. तो दलितांच्या वस्त्यांवर म्हणूनच मी कॅन्सरच्या काळात उतरलो होतो रस्त्यावर. बरेच खात होते तुपाशी. पण मी बऱ्याच वेळेला राहत होतो उपाशी. त्यांच्यातली जी मुवमेंट आहे मुवमेंट चालवणं हे एरा गवाळ्याचं काम नव्हतं. गावागावाशी संपर्क ठेवणं एवढं साधं काम नव्हतं. पण माझ्या पाठीशी आपण सगळे जण उभे राहिला. आज प्रकाश धोंडेंचा जो आवाज आहे तो आवाज आपल्याला बुलंद ऐकायला मिळतो.
प्रकाश लोंढे, यांचं नाव आहे प्रकाश लोंढे. ज्याच्या मागे असतात लोकांचे लोंढे म्हणणं आहे प्रकाश लोंढे. अनेक कार्यकर्ते जे आहेत, अनेक कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही. आणि जरी मिळालं नाही तर त्यांना पॅन्थरचा सन्मान मिळाला. गावागावामध्ये ताट मानेनं फिरण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांना गावागावामध्ये, तालुक्या तालुक्यामध्ये, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांना लोक ओळखू लागले. अनेक आंदोलनं केली आम्ही मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी. जे भूमिहीन लोक आहे त्या भूमिहीन लोकांना जमीन मिळाली पाहिजे यासाठी. ज्याला पोटभर अजूनही खायला मिळत नाही त्यांना पोटभर खायला मिळालं पाहिजे याची मागणी करण्यासाठी. बेरोजगारांना रोजगार द्या या मागणीसाठी. आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते आरक्षणाचा प्रत्येक माणसाला प्रत्येक कुटुंबाला फायदा झाला पाहिजे यासाठी. आम्हाला तर आरक्षण मिळतंय पण मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण द्या या मागणीसाठी. मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा यासाठी. झोपडपट्टीतल्या माणसाला पक्कं घर मिळालं पाहिजे यासाठी. किती दिवस आम्ही राहायचं झोपडपट्टी. आमची सगळी माणसं पूर्वी असायची दारूच्या भट्टीत. आमची बरीच माणसं पूर्वी असायची दारूच्या भट्टीत म्हणून ती राहत होती झोपडपट्टी. गोर गरीब माणूस, कष्ट करणारा माणूस हा झोपडपट्टीत राहत होता. गावात नोकरी मिळत नाही म्हणून तो मुंबईला जात होता. नाशिकची गावागावातली माणसं मुंबईला जाऊन पोहोचली.